परत एकदा प्रॉब्लेम सेट टू क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट अल्टरनेटिव यातला एट्थ क्वेश्चन सब क्वेश्चन बघतोय आपण. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ फाइव. आता आपण एरवी आपल्याला असं क्यूब रूटचं साइन दिसलं ना तर आपण म्हणतो की याचा ऑर्डर आहे थ्री. स्क्वेअर रूटचं साइन दिसलं तर आपण म्हणतो याचा ऑर्डर आहे टू. पण इथे क्यूब रूट पण आहे आणि स्क्वेअर रूट पण आहे तर अशा वेळेला मग त्याचं काय सांगायचं ऑर्डर. तर थ्री इंटू टू म्हणजे सिक्स. सो द ऑर्डर ऑफ दिस सर्ड इज सिक्स. यालाच आपण असंही लिहू शकतो सिक्स रूट ऑफ फाईव्ह. मग याचा ऑर्डर काय झाला सहा. म्हणजे जर एकाच संख्येच्या डोक्यावर जर दोन संख्या असतील त्याला आपण इंडेक्स असं म्हणतो. जसे की इथे लिहिले आम्ही समजा फाईव्ह टू द पॉवर टू आणि टू द पॉवर थ्री. असं जरी असेल ना तरी आपण दोघांचा गुणाकारच करतो बेत्रिक्स सहा. सेम ऑर्डरच्या वेळेला सुद्धा गुणाकार करायचा आहे तीन दुणे सहा. नंतर सेकंड काय आहे बघा. विच वन इज द कॉन्ज्युगेट पेअर ऑफ टू रूट फाईव्ह प्लस रूट थ्री. कॉन्ज्युगेट पेअर कशी काढायची. तुम्हाला जो काही इरॅशनल नंबर दिलेला आहे त्या इरॅशनल नंबरच्या मध्ये दोन टर्म्सच्या मध्ये जर प्लसचं साईन असेल तर फक्त मायनस घ्यायचं बाकी सगळं सेम. म्हणजे टू रूट फाईव्ह आणि थ्री आहे तर आपला आन्सर येईल टू रूट फाईव्ह मायनस रूट थ्री. फक्त या प्लसचं कन्व्हर्शन मायनस मध्ये करायचंय. मग ते आपल्याला कुठे दिसतंय तर बघा इथे टू रूट थ्री आहे. सॉरी टू रूट थ्री प्लस रूट फाईव्ह तर याचं कॉन्ज्युगेट आहे टू रूट थ्री मायनस रूट फाईव्ह. इथे मी चुकून प्रश्नामध्ये फाईव्ह आधी आणि थ्री नंतर घेतले होते. तर आधी आहे टू रूट थ्री आणि मग आहे रूट फाईव्ह. तर फक्त काय करायचं एवढंच लक्षात ठेवा या प्लसचं मायनस करायचं बाकी सगळं सेम. आता द व्हॅल्यू ऑफ ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढायची आहे ट्वेल्व मायनस इन ब्रॅकेट थर्टीन प्लस सेव्हन इंटू फोर. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढण्यासाठी बघा आधी हे बारा असेच राहू देऊ. हा तेरा आणि सात वीस गुणिले चार. ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचं साईन तसंच राहू देऊ. आता वजाबाकी आधी करायची तर की गुणाकार तर गुणाकार. मग वीस चौक ऐंशी बारा जसा तसे. आता या दोघांचे चिन्ह सारखं आहे की वेगळं तर वेगळं. म्हणून बेरीज करू की वजाबाकी तर वजाबाकी. ऐंशी मधून बारा गेले अडुसष्ट मोठ्या संख्येचं चिन्ह. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ मायनस सिक्स्टी एट. तर मायनस जरी असेल तरी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ही प्लसच असते म्हणून आपला आन्सर येणार आहे प्लस सिक्स्टी एट. तर याचं हे आन्सर बरोबर आहे याप्रमाणे. परत एकदा सांगते इथे आपल्याला जेव्हा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू विचारली तेव्हा याला पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल कारण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू बाहेर आहे असं. आणि पूर्ण सॉल्व्ह झालं की मायनस सिक्स्टी एट ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे सिक्स्टी एट. इथे कॉन्ज्युगेटच्या वेळेला फक्त प्लसचं काय करायचं मायनस आणि इथे तीन दुणे सहा दोघांचा गुणाकार. ओके okay?